एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, आज आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामधील प्रकरण एक चिटणीस या प्रकरणात दिलेल्या स्वाध्यायांची माहिती अभ्यासणार आहोत. मित्रांनो, याआधी आपण प्रश्न एकमधील योग्य पर्याय निवडा, जोड्या लावा, चुकी बरोबर, त्याचबरोबर गटात न बसणारे शब्द, विधानांसाठी शब्द किंवा शब्दसमूह याविषयीचे प्रश्न आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेले आहेत. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटन दिलेलं आहे, तिथं त्याची लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक दिली जाईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ देखील पाहू शकताय. मित्रांनो, आज आपण या प्रकरणातील प्रश्न एकमधील फ खालील विधाने पूर्ण करा या प्रश्नाविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूयात, खालील विधानं पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला उत्तर शोधावे लागतील आणि त्याची माहिती लिहावी लागेल. प्रश्न पहिला, फ खालील विधाने पूर्ण करा या प्रश्नाविषयीची माहिती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहिला प्रश्न, लॅटिन भाषेत गोपनीय स्वरूपाची माहिती लिहिणाऱ्यास टिंबटिंब म्हणतात. लॅटिन भाषेमध्ये गोपनीय माहिती लिहिणाऱ्यास सेक्रेटरियस असं म्हणतात. म्हणून आपलं उत्तर असेल सेक्रेटरियस. दुसरा प्रश्न दिलाय, चिटणीसाचा सर्वात जुना प्रकार टिंबटिंब होय. चिटणीसाचा सर्वात जुना प्रकार खाजगी चिटणीस होय. म्हणून आपलं उत्तर असेल खाजगी चिटणीस. तीन, कंपनी चिटणीस हा टिंबटिंबचा सभासद असला पाहिजे. कंपनी चिटणीस हा आय सी एस आय चा सभासद असला पाहिजे. म्हणून आपलं उत्तर आहे आय सी एस आय. यानंतर प्रश्न पहिला, ग कंसातील अचूक पर्याय निवडा ह्या प्रश्नाविषयीची माहिती अभ्यासूयात. मित्रांनो, या ठिकाणी अ गट आणि ब गट असे दोन गट दिले जातात. यामध्ये या प्रश्नासाठी प्रश्नाच्या खाली कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांची आपल्याला निवड करून व्यवस्थित या कंसातील शब्दांचा वापर ह्या रिकाम्या जागा भरण्यासाठी करायचा आहे. हे शब्द लिहित असताना मित्रांनो, समोर दिलेल्या शब्दाचा अर्थ विचारात घेऊन, त्याचा संबंध विचारात घेऊन राहिलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी दुसरा घटक दिला असेल तर त्याच्या संदर्भातला शब्द या ठिकाणी काय येईल, त्याचा संबंध विचारात घेऊन तो आपल्याला शोधावा लागेल. अशा पद्धतीने खाली दिलेले शब्द व्यवस्थित या ठिकाणी या टेबलमध्ये भरायचे आहेत. चला तर मग पाहूयात आपण कोणते शब्द कशा पद्धतीने कुठे येतील. पहिला प्रश्न दिला आहे टिंबटिंब आणि समोरच्या गटात दिले ब गटामध्ये व्यक्तिगत चिटणीस. व्यक्तिगत चिटणीसाचा जर आपण विचार केला तर व्यक्तिगत चिटणीस हा कोणाकडून नेमला जातो असा आपल्याला विचार करता येईल. व्यक्तिगत चिटणीस हा अतिव्यस्त व्यक्तीकडून निवडण्यात येतो. म्हणून आपला पर्याय असेल अतिव्यस्त व्यक्तीकडून निवड किंवा नियुक्ती, जो आपल्याला ह्या ठिकाणी पर्याय दिलेला होता. सरकारी खात्याचा चिटणीस, सरकारी खात्याचा चिटणीस कोण असेल ते आपल्याला ह्या शब्दांमध्ये शोधायचं आहे. एक पर्याय आपण वापरलेला आहे, आता राहिलेल्या तिघांमधून पर्याय शोधावा लागेल. राहिलेल्या तीन शब्दांमध्ये योग्य पर्याय आपला आहे आय ए एस. यानंतर तीन आय सी एस आय. आता दोन पर्याय राहिलेत, त्या दोन पर्यायांपैकी एक पर्याय या ठिकाणी आपला योग्य असणार आहे. तो पर्याय आहे कंपनी चिटणीस. चार टिंबटिंब स्क्राईब, एकच आपलं उत्तर शिल्लक असेल, ते या ठिकाणी लिहावं लागेल. रोमन साम्राज्य. अशा पद्धतीने मित्रांनो खाली दिलेले जे पर्याय आहेत ते अचूक निवडून रिकाम्या जागांमध्ये ह्या ठिकाणी लिहायचे आहेत, म्हणजे आपला टेबल पूर्ण होईल. अशा पद्धतीने टेबल पूर्ण करण्याचा प्रश्न होता, खाली उत्तरं दिली होती, त्यामधून आपण पर्याय शोधून
त्याच्या जोड्या लावलेल्या आहेत. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खालील विधाने पूर्ण करा आणि कंसातील अचूक पर्याय निवडा या दोन प्रश्नांविषयीची माहिती अभ्यासलेली आहेत. आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणखी काही राहिलेल्या प्रश्नांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.